हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी तर आज मी इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे म्हणजे मी आज काय काय बनवलं आणि खूप सोपी सो साधी सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा बनवण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही हा बेत किंवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर नक्कीच शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया तर मी बनवलेली आहे तुरीच्या डाळीची खिचडी अर्धी वाटी तुरीची डाळ दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी अर्धा चम्मच हळद चिमुटभर हिंग आणि सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे मी मिरची बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ कुकरला तीन ते चार शिट्ट्या होऊ देऊया त्यानंतर तेल गरम करून घेऊया जेवढं लागेल तेवढं तेल आपण घेऊया मी पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर गॅस बंद करावा आणि त्यामध्ये लाल तिखट आणि लाल सुक्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे त्यानंतर खिचडीसोबत मी चटणी बनवणार आहे म्हणजे कोशिंबीर बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेला कांदा लाल तिखट त्यानंतर त्याच्यावर तडका दिलेला आहे तेल आणि मोहरीचा चवीनुसार मीठ आणि थोडी साखर तुम्ही तुम्हाला हवं असल्यास यामध्ये चाट मसालासुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर रोज रोज भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला तर अशी खिचडी म्हणजे मसाला खिचडी नाही साधी पिवळी खिचडी पण त्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली ते आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते तर ही चटणी आपली तयार झालेली आहे खिचडीसुद्धा तयार झालेली आहे तर आपण ताटामध्ये सर्व करून घेऊया मस्त अशी खिचडी ही इंद्रायणी तांदूळची खिचडी आहे नवीन तांदूळ असेल तर पाणी कमी वापरावं जुना तांदूळ असेल तर पाणी जास्त वापरावं यामध्ये लाल तिखट घातलेलं तेल मिरची लाल सुकी जी आपण तळून घेतलेली आहे त्यानंतर जी चटणी किंवा कोशिंबीर बनवलेली आहे ती आणि भाजलेला पापड तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझ्या रेसिपीज किंवा व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय